विद्यार्थी मित्रांनो डेली करंट अफेअर्समध्ये तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी चालू घडामोडी सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस या आपण चालू घडामोडी आपण आता बघणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड अॅप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍपची लिंक आहे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेस आहेत सध्या न्यू इयर ऑफरमुळे कोर्सेस आहेत तिथं तर तुम्हाला ऑफर खूप आहेत न्यू इयरची त्यामुळे त्या कोर्सेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यातलाच एक महत्वाचा कोर्स आहे चालू घडामोडी दोन हजार बावीस सध्या करंट अफेअरवर एम पी काय केलं करते तर तुम्हाला मागच्या एक दोन वर्षातले करंट अफेअरवर जास्त फोकस केला जातो जवळपास दीड ते दोन वर्ष ठीक आहे मग आपला नवीन एक कोर्स आहे सध्या तिथं चालू घडामोडी दोन हजार बावीस त्याच्यामध्ये जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीस पर्यंतच्या घडामोडी आहेतच संदर्भात स्पष्टीकरण प्लस दोन हजार एकवीसच्या घडामोडीवरचा सगळा घटक तिथं आपण अव्हेलेबल केलाय दोन वर्ष तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी मिळेल इथून पुढं कोर्स जॉईन केल्यावर आणि दोन वर्षामध्ये तुम्ही कितीही वेळा लेक्चर एक लेक्चर किती वेळा तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसमधल्या घडामोडी एकवीसमधल्या घडामोडी आणि चालू घडामोडीची ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आहे थोडक्यात पण महत्वाचे असा एक सेक्शन त्याच्यामध्ये ऍड करतोय त्याच्यामध्ये महत्वाचे घटक जे तुम्ही रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतील त्याचे व्हिडिओज आहेत त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील पीडीएफ कशा डाउनलोड करायच्या तेही त्या आपण आपण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोर्समध्ये पीडीएफ कशा डाउनलोड करायच्या काय करायचं तर ठीक आहे नक्की जॉईन करा तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप डाऊनलोड करण्याची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन ठीक आहे आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आपले समर्पित हवामान बदल मिशन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं महा भारतातलं केरळ आहे तेलंगणा आंध्र की तमिळनाडू कोणत्या राज्यानं स्वतःचं हवामान बदल धोरण मिशन सुरू करणारं पहिलं राज्य या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक डी ते म्हणजे तमिळनाडू हं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्यामध्ये ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत त्याचं संरक्षण करणं पुनर्संचित करण्यासाठी आपलं हवामान बदल मिशन सुरू केले आणि ते पहिलं राज्य ठरलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळं हा घटक सध्या खूप महत्वाचा आहे परीक्षेला येणाऱ्या घट ह्याच्यावर येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न एक अपेक्षित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जी ट्वेंटी फायनान्स अँड सेंट्रल बँक डेप्युटीच्या पहिल्या बैठकीचे पहिल्या बैठकीचे लक्षात घ्या यजमान कोणते शहर आहे सध्या चर्चेतला घटक आहे बर सध्या जी ट्वेंटीचं अध्यक्षपद कोणाकडे आलंय तर भारताकडे आहे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताकडे भारताकडे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद देण्यात आलंय मग हे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताकडे आहे तर भारत कोणत्या कालावधीपासून एक पुढील एक वर्षापर्यंत जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारत बसवणार आहे तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी असं दिलं होतं की दोन हजार मध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताकडे आहे पण तो कालावधी कधीपासून सुरू होतोय हे महत्वाचं आणि ती तारीख येते एक डिसेंबर दोन हजार बावीस एक डिसेंबर दोन हजार बावीस पासून जी ट्वेंटीचं अध्यक्षपद हे भारताकडं आलेलं आहे मग ह्या जी ट्वेंटीचं कोणता म्हटलंय फायनान्स अँड सेंट्रल बँक डेप्युटीजच्या पहिल्या बैठकीचं यजमान म्हणजे पहिली बैठक कुठं होणार मुंबई बेंगलोर नवी दिल्ली की अहमदाबाद तर याचं करेक्ट अँसर येतं बेंगलोर हे लक्षात ठेवा करेक्ट अँसर काय येतं बेंगलोर हा एक महत्त्वाचा घटक आहे चर्चेतला घटक हो पुढचा प्रश्न आहे कोणते शहर जी ट्वेंटी डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप आता या ठिकाणी काय होतं दोन शहरांमध्ये ल कम्प्युजन होऊ नका फायनान्स अँड सेंट्रल बँक डेप्युटीज पहिलं बैठक बेंगलोर आणि दुसरा पुढचा प्रश्न काय जी ट्वेंटी डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपचं बैठकीचं यजमान कोणत्या शहरामध्ये होणार आहे ऑप्शन तेच आहेत मुंबई बेंगलोर नवी दिल्ली अहमदाबाद आता बेंगलोर येईल का कारण बेंगलोरमध्ये काय झालं तर फायनान्स अँड सेंट्रल बँक डेप्युटीज बैठक झालेली जी ट्वेंटीची आणि इथं कोणतं येणार आहे डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप म्हटलं तर ऑबियसली मुंबई ऑबवियसली कोणता असणार आहे मुंबई हा मुद्दा इथं लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म कोठे आहे भारतातलं पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म आसाम ओडिशा केरळ आणि तमिळनाडू असे ऑप्शन्स दिलेले आहेत कोणत्या ठिकाणी आहेत ठीक आहे तर याचं करेक्ट आन्सर येतं केरळ हा केरळचे जे मुख्यमंत्री होते पिनराई विजयन ह पिनराई विजयन यांनी केरळमधल्या अलुआ या ठिकाणी केरळमधल्या कोणत्या ठिकाणी अलुवा या ठिकाणी बियाणे फार्म देशातलं पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित केलेलं आहे ओके मग कार्बन उत्सर्जनात घट झाल्यामुळं या बियाणो फार्मला कृषी विभागांतर्गत तसा दर्जा दिलेला आहे तर प्रश्न अपेक्षित आहे पहिलं न्यूट्रल फॉर्म जसा पहिला प्रश्न आणि चौथा प्रश्न परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर केरळ येणार आहे आणि स्वतःचा हवामान बदल मिशन धोरण सुरू करणारं राज्य म्हटलं तमिळनाडू कार्बन न्यूट्रल फॉर्म म्हटलं तर केरळ के या गोष्टीकडं लक्ष असू द्या पुढील प्रश्न आहे दिना बेलुआर्ट यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली आता कोणत्या देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती नाव आहे दिना बेलोआर्ट सध्या चर्चेतलं आहे आणि परीक्षेला अपेक्षित आहे तुम्हाला यावर प्रश्न कारण एखाद्या देशाची जर पहिली महिला राष्ट्रपती निवडून येत असेल तर तो महत्वाचा मुद्दा आहे ऑप्शन बघा उराग्वे ब्राझील पेरू आणि दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका तर रिसेंटली चर्चेत नव्हतं ब्राझील पण नाही एक तर उरागवे किंवा पेरू असं तुम्हाला लॉजिकली सोडवता येईल तर याचा करेक्ट आन्सर येतं पेरू पेरू या देशाच्या म्हणजे राजकीय संकट आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये दिना बेलोआर्ट यांची पहिले महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती आणि ती न्यू चर्चेमध्ये आलेली आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या शेवटपर्यंत म्हणजे एंडिंगपर्यंत चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे म्हणजे व्यापार भागीदार चीन एक नंबरला आहे सध्या म्हणजे व्यापार भागीदारमध्ये अग्रेसर आहे त्यानंतर अमेरिका पण आहे मग तिसरा देश कोणता आहे जपान आहे ब्रिटन आहे सिंगापूर आहे की संयुक्त अरब अमिरात आहे तर याचा करेक्ट आन्सर येतं संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी जपान व ब्रिटन असणार नाही लक्षात घ्या यु ए सोबतचा व्यापार भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे कारण भारत यु व्यापार हा जर तुम्ही जर दोन हजार एकवीस बावीस आकडेवारी आहे केंद्र सरकारने जे दिलेले त्याच्यानुसार डॉलर म्हणजे एस डॉलर किती म्हणतो आपण बघा यू एस डॉलर बहात्तर पॉइंट आठ अब्ज एवढापर्यंत गेलेला आहे ठीक आहे एवढा आहे आणि भारत आता यू ए तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग सध्या चर्चेतला मुद्दा बिमल कुमार रॉय विनायक सुखदेव बनकर राजू लक्ष्मण करंदीकर राहुल विनायक करंदीकर आता दोन एकसारखी नावं म्हटल्यानंतर ऑब्विसली ह्यामध्ये उत्तर असू शकेल तर याचं करेक्ट ऍन्सर येतं सध्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हटलं राजीव लक्ष्मण करंदीकर यांची नियुक्ती झालेली आहे नियुक्ती किती कालावधीसाठी झाली आहे तीन वर्षासाठी झाली आहे तीन वर्षासाठी झाले आता राजू लक्ष्मण करंदीकर हे चेन्नईमधल्या चेन्नईमधल्या सी एम आय मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटमधले ते प्रोफेसर आहेत मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटमधले तिथले ते प्रोफेसर आहेत आणि त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे कशाला नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे काय नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन असं म्हणतो शकतो आपण त्याच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे मग आता असा प्रश्न पडला पाहिजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ही स्वायत्त संस्था आहे का तर त्याचं उत्तर आहे हो ही एक कशी स्वायत्त संस्था आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केव्हा झाली तर ती जून दोन हजार पाच मध्ये झाली कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली सी रंगराजन समितीनं दिलेल्या शिफारशीनुसार त्यांची स्थापना झालेली आहे म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली राजू लक्ष्मण करंदीकर कालावधी किती तीन वर्षाचा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ही स्वायत्त संस्था आहे जून दोन हजार पाच मध्ये सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना झालेली आहे म्हणून ही न्यूज सध्या चर्चेमध्ये होती क्लिअर पुढील प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयानं नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केलं राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण कोणत्या मंत्रालयानं जारी केलेलं आहे गृह मंत्रालय संरक्षण आरोग्य कुटुंब कल्याण का महिला बाल विकास सध्या चर्चेतला मुद्दा का राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण आणि त्याच्यातलं टार्गेट किती तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आत्महत्या प्रतिबंधक धोरण म्हटल्यानंतर या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाचा काही न्यूज सांगता येत नाही किंवा ये, ये शक्यता कमी आहे गृह मंत्रालय पण कमी होऊ शकतं राहिलं एक तर आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा महिला बालविकास पण राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाचा मध्ये महिला बाल पण काही संबंध येऊ शकत नाही लॉजिकली तुम्ही याचं उत्तर देऊ शकता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि हे त्याचं करेक्ट ऍन्सर आहे आता राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण याच्यानुसार आरोग्य कुटुंब मंत्रालयानं काय टार्गेट ले, तर दोन हजार तीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत आत्महत्या मृत्यूचं जे प्रमाण आहे आत्महत्या करून जे मृत्यू होत आहेत याचं प्रमाण किती टक्क्यांना कमी करण्यासाठी हे धोरण जाहीर केले तर इथं आकडा येतो दहा टक्के आता मुद्दा मधे का बघा राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण कोणी जाहीर केलंय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं कशासाठी तर दोन हजार तीस पर्यंत काय टार्गेट ठेवायचं आहे आत्महत्या करून मृत्यू जे प्रमाण म्हणजे करण्या होणारे घटक आहे आत्महत्या मृत्यूचं प्रमाण जे ते दहा टक्क्यांनी कमी करण्यासाठी तर हे धोरण जाहीर केलं आणि हे देशातलं असं अगोदर धोरण कुठे होतं का नाही हे देशातलं असं पहिलंच धोरण आहे म्हणजे तुम्हाला मी इथं हा मुद्दा दोन हजार तीस पर्यंत दहा टक्के आत्महत्या करून मृत्यू जे होत आहेत त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हे धोरण आणलंय हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं परीक्षेला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहेच पण कोणत्या मंत्रालयाकडं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढील प्रश्न आहे जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या पहिल्या शेरफा बैठकीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या मग पहिलं विधान आहे ही बैठक चार ते सात डिसेंबर दोन हजार बावीस जयपूर राजस्थान येथे झाली आता एक सांगा जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या पहिली शेर्पा बैठक हा शेर्पा आणि भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा अमिताभ कांत तर हे विधान बरोबर आहे हे लक्षात ठेवा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे कारण जी ट्वेंटीवर येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये एक प्रश्न अपेक्षित आहे दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या परीक्षा होतील जी ट्वेंटी या, या पॉईंटवर एक प्रश्न अपेक्षित आहे तो कसाही विचारला जाईल भारत जी, जी ट्वेंटीचा अध्यक्षपद कधी भूषवेल काय वगैरे असं तर शेअर्पा कोण आहेत सध्या अमिताभ कांत आहेत बरोबर आहे पण ही बैठक जयपूरला झाली का राजस्थानमध्ये झाली पण जयपूर नाही या जयपूरच्या ऐवजी काय पाहिजे होतं उदयपूर पाहिजे होतं आणि जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताकडं आहे पण ते कोणत्या कालावधीसाठी आहे कधी सुरू होतो कालावधी एक डिसेंबर दोन हजार बावीस पासून हे पहिलं विधान, विधान चुकीचं आहे उदयपूरला जी ट्वेंटी अध्यक्षपदाची पहिली शेर्पा बैठक म्हटलं तर उदयपूर उदयपूर हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर म्हणून दोन हजार बावीस म्हणून कोणता शब्द निवडला गेला म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीनं वर्ड ऑफ द इयर म्हणून दोन हजार बावीससाठी साठी कोणता शब्द निवडला गॉबलिन मोड व्हॅक्स मेटावर्स कवरीलपैकी कोणताही नाही वॅक्स हा दोन हजार एकवीस साठी निवडला गेलेला शब्द होता त्यामुळे तो येणार नाही तुम्हाला बावीसचा विचारलाय तर इथं करेक्ट आन्सर आहे गॉबलिन मोड गॉबिन मोड हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे म्हणजे अशा प्रकारचं गॉबलिन मोड म्हणजे काय जर तुम्ही ऍक्च्युअली जर डेफिनेशन बघायला गेला डिक्शनरी प्रमाण तर अशा प्रकारचं एखादं वैत बर्तन आहे की ज्यामध्ये एखादी व्यक्ती पश्चाताप न करता किंवा लोभी असते म्हणजे पश्चाताप म्हणजे आपण एखादी चूक केली तर ती चूक स्वतः मानायची नाही किंवा पश्चाताप न करता आत्ममग्न आळशी अज्ञानी किंवा लोभी असते अशा प्रकारचे म्हणजे जे, जे म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीला म्हणजे समजा एखादी चूक केली आपण तर ती आपण चूक ॲक्सेप्ट करत नाही त्या व्यक्तीला पण समजतं की आपण चूक केली आहे पण तो आपलं चुकीचं म्हणणं रे पुढंच पुढं रेट रेटत रेट नेतो अशा पद्धतीनं त्याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा तुम्ही ते थोडासा अर्थ सर्च करा बेसिकली त्या डिक्शनरीनुसार असाच अर्थ होतो की हा एक प्रकारचा असं बर्तन आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती पश्चाताप न कर करता लोभी असते लोभी असते म्हणजे चूक केली तरी पश्चाताप त्या व्यक्तीला वाटत नाही आणि सामान्यतः अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा असतात की बाबा त्यांना ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे पण ते करत नाही त्याला जुगारते ती व्यक्ती त्याला गोबलिन मूड असं जनरली म्हटलं पण ते त्याचा अर्ज विचारण्यापेक्षा तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त काय परीक्षेला तुम्हाला हेच विचारलं जाईल ऑक्सफर्ड डिक्शनरीनं वर्ड ऑफ द इयर म्हणून दोन हजार बावीस साठी कोणता शब्द निवडला गॉबलिन मोड हे लक्षात घ्या दोन हजार एकवीस साठी कोणता होता वॅक्स हे परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे तर या पॉईंटमधून किंवा या प्रश्नामधून लक्षात आलं का तुम्हाला काय काय ॲक्च्युअल घटक आहेत ना ते सुद्धा तुम्हाला तिथं फोकस करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल कोर्स जॉईन करा सध्या ऑफर्स आहेत दहा टक्के डिस्काउंट आहे तिथं तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होईल ओके okay? आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू